सो आता पोहे चाललेत माधुरीचे. आता पोही बनवते, नंतर डाळ भात बनवेन, खड्डाळ आणि भात आणि चपाती आणि संध्याकाळी चिकन. हो, तो संध्याकाळी चिकन होणार आहे आणि पोहे आमच्या दोघांसाठी. तर मंडळी, घरातली सगळी कामं झालेली आहेत, जेवण बनवून झालेलं आहे. आता अंड्याचा पोळा काढते आणि आम्ही जेवायला बसतो आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे, मी आणि अनिकेत ओल्ड पनवेलला. आणि संध्याकाळी आम्ही चिकन करणार आहे कारण अभिषेक आज संध्याकाळी संध्याकाळच्या गाडीने गावी जाणार आहे, कारण उद्या आहे लक्ष्मीपूजन. आणि मस्त उठणं पण घेऊन येईन मी आज, आणि मस्त सकाळी आंघोळ घालेन अनिकेतला उठण्याने छान. सो उद्याचा दिवस पण असेल मस्त असा व्लॉग. सो गाईज, कालचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि खूप सारा प्रेम द्या, खूप सारा मजा मस्ती चालतच राहील व्लॉगमध्ये. आणि भाऊबीज येते तर मच्छीचा पण बेत होईल एक दिवशी. सो एन्जॉय द व्लॉग्स, आणि कसे वाटतात व्लॉग्स कमेंट करून सांगायला विसरू नका प्लीज. आता जाऊन सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. घरातली सगळी कामं आटपून आम्ही लगेचच जेवायला घेतलं, मस्त डाळ भात भाजी चपाती आणि अंड्याचा पोळा. जेवण झाल्यावर मस्त तिघांनी नॅप घेतला एक. तर मंडळी, आता चिकन आणले तिकडे बघा, मस्त एक अर्धा किलो चिकन आणले. आणि ह्याने एवढा लेट आणले की आता मला त्याला तेल मीठ लावायला पण टाइम नाहीये, सो मी आता डायरेक्ट शिजवते. डायरेक्ट एक रस्सा बनणार आहे चिकनचा ना? हो, एकच रस्सा. चला आता ओल्ड बनवेला पण जायचं आहे आम्हाला. केस कशी बांधली झोपून उठून. आम्हाला लागली भूक, त्याच्यामुळे जेवण बनवून झाल्यावर आम्ही निघालो खाली. हाय आदी, चिंटर विंटर. आता आम्ही चाललोय काहीतरी खायला, भूक लागली थोडस. तुझ्या पेट पूजा करायला टेस्टसाठी घेतला. आता वडापाव मध्ये आम्हाला अजून एक मेंबर जॉईन आहे. आता झालं आम्ही घरी, घरी जाणार आहे, जेवायचं आहे आणि नंतर एकची बस आहे, तो गावी जाणार आहे. हो, रात्री 11 वाजताची आहे. आम्ही आता थोडस चालतोय, एन्जॉय करतोय, बघूया. मी इथेच बघते ज्वेलरी, इथेच बघते मग ओल्ड बनवेलला कशाला जायला. उगाच ओल्ड बनवेलला जाऊया कारण तिकडे भरपूर सारी तुला भेटू शकतो, पण आधी इथे बघूया मग जाऊ. अच्छा, रांगोळी घ्यायची आता इकडे. अजून काही खरेदी संपली नाही, आता चालूच आहे खरेदी. तर आता जेवायची तयारी झाली, आता मार्केटमधून जाऊन आलो मी. आता माधुरीची जी काही खरेदी आहे ती करून आले आणि आता इकडे चिकन बनलंय. इकडे थोडस पाव पण आहे, मी चिकन खाणार नाहीये, सो माझ्यासाठी भुर्जी बनते. सोनूचा ताट आहे, माझा ताट आहे, अनिकेतचा ताट आहे. येस, सो आता चिकन म्हणलं इकडे बघा, मस्त झणझणीत रस्सा. मी तर खाणार नाहीये, सोडू खाणार आहे. माझ्यासाठी भुर्जी कुठे आहे? अभिषेकची आता अनिकेत आणि अभिषेक खाली गेलेत बॅग गाडीमध्ये ठेवण्यासाठी आणि आता मी सगळं लॉक करून खाली जाते. आता आम्ही चाललो आहे कळंबोलीला, जिथून त्याची बस सुटणार आहे. सो चला निघूयात. सॉफ्टी, मला सॉफ्टी. सॉफ्टी मला हार्डी. हार्डी हार्डी सिंधू नाही. नेमकी
आमची बस आली आणि आईस्क्रीम घेतली आम्ही सगळं गळते खाते. तर मंडळी सोन्या फायनली आता गावी गेलेला आहे, त्याला गाडी भेटली, प्रॉपर जागा पण भेटली, सो आता निघाला. आता आम्ही पण फटाफट आईस्क्रीम खाऊन बघा, हात जस्ट धुतलाय आता घरी निघतो. मी अजून पण आईस्क्रीम खाते ऍक्च्युली, आणि आईस्क्रीम खातकाच अभिषेक गेला आहे गाडीमध्ये बसून. ऍक्च्युली गाडी अशी आली या टायमाला, आम्ही आईस्क्रीम घेतानाच गाडी आली ऍक्च्युली, माझ्या दोघांनी पटकन सामान लोड केलं, तोपर्यंत आम्ही घेऊन गेली, तोपर्यंत आम्ही सगळ्या बॅगा भरल्या. हा, आणि मग मी आईस्क्रीम घेऊन गेली आणि मग तो गेला. आता सकाळी पोहोचेल, मग फोन करेल. सो एनिवेज मजा आली, एक दिवस होता तरी पण धमाल वाटलं, घरात मजा आली. सो आता उद्या आहे लक्ष्मीपूजन, सो स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा पुढचे पण. आणि आता हा ब्लॉग इथेच संपवूया. इथेपर्यंत आला असाल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. तोपर्यंत जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया लवकरच, बाय, गुड नाईट आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा.